आपण जितेंद्र आव्हाडांचे जे आजपर्यंतचे स्टेटमेंट ऐकले असतील, त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी जे काही सर्वांचं आधारस्तंभ आम्ही मानत होतो एकत्र असताना, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना, आता आम्ही मानायचं का त्यांना त्यांनी चोरलं? एक लक्षात घ्या की कुणाची काय परिस्थिती, कोण कुणासमोर, ह्या सगळ्या गोष्टी बोलणं उचित नाही. पण कुणाला पाकिट चोरणं म्हणणं, त्यांनीच जे काय आज झालंय घडलंय याला आम्हाला येणारा काळ सांगेल काय आहे आणि काय परिस्थिती आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे भावा बहिणीचं एक आगळं वेगळं नातं जे धर्माने निर्माण केलेलं आहे, त्यामधला महत्त्वाचा सण हा भाऊबीज आहे जो दिवाळीमध्ये येतो. आणि आज गंगाखेडला माझ्या सर्वात मोठ्या बहिणीकडे तिचा आशीर्वाद घ्यायला आणि भाऊबीजीमध्ये जे काही ओवळणी असते ओवाळून औक्षण करून तिचा आशीर्वाद घेतला. निवडणुकीचा काळ आहे आणि या काळामध्ये मोठ्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन, सर्वच बहिणींचा आशीर्वाद घेऊन, पाडव्याला आईचा आशीर्वाद असतो, भाऊबीजीला बहिणीचा आशीर्वाद असतो आणि मी घरात सर्वात लहान आहे, त्यामुळे माझ्यासाठी आगळं वेगळं म्हणतं. त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. त्यांनी त्यांची भूमिका अगोदरच ठरवली होती की आमचं हे जे काही आंदोलन आहे ते आरक्षणापुरतं आहे, आम्हाला आरक्षण द्यावं. त्यात महायुती सरकारनं 10% आरक्षण दिलं, कुणबी निजामकालीन संविधान त्या बाबतीत राज्याचे त्या बाबतीत क्लॉज बदलण्याचा विषय करू शकत नाही. तर सगळ्या स्वैराज्याच्या बाबतीमधला जो काही निर्णय तो पार्लमेंटनी युनॅनिमसली हा निर्णय घ्यावा लागेल, सर्व पक्षाचं एकमत करून या बाबतीतला निर्णय घ्यावा लागेल देशासाठी. आणि देशासाठी ज्यावेळेस विषय येईल तर देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये असे जे काही आरक्षणाचे मुद्दे प्रलंबित आहेत ते सुद्धा त्यावेळेस देशाच्या सरकारला त्याचाही विचार करावा लागेल. काय स्थिती राहिला असं वाटतं म्हणजे साहेब निवडणुकीनंतर? महायुती ही अतिशय चांगलं बहुमत घेऊन या महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येणार. आज भाऊबीज आहे, निवडणुकीची भाऊबीज आणि एकूणच वातावरण काय चेंज झालं असं वाटतं तुम्हाला? एक लक्षात घ्या, अनेक गोष्टी आहेत की मधल्या काळामध्ये लाडकी बहीण योजना आणली, त्यामुळं लाडकी बहीण योजनेचं आणि आमच्या बहिणीच्या मनामध्ये या सरकारच्या प्रती फार चांगलं मत झालेलं आहे की कुणीतरी आपल्याला या ठिकाणी लाडकं केलं आणि आपल्या खात्यामध्ये पैसे जमा केले. ही योजना आणली त्यावेळेस विरोधकांनी टीका केली की हे शक्य नाही, हे खोटं आहे वगैरे वगैरे. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर म्हणजे लवकर काढून घ्या, योजनेचं काही खरं नाही. पुन्हा सलग 7,500 रुपये मिळाले, 4-5 हप्ते मिळाले, त्याच्यानंतर त्या गोष्टीवर बोलायला विरोधकांना जमलं नाही. म्हणलं ठीक आहे, लाडक्या बहिणीला झालं, आता लाडक्या भावांचं काय? ज्या लाडक्या भावांना सुद्धा स्टायपंड फंड 10,000 रुपये देण्यात आला, मुख्यमंत्री योजना त्याला फार मोठा रोजगार उपलब्ध करून दिला. आणि म्हणले ठीक आहे, आता भावांचंही झालं, आता लाडकी भाऊ झाले, आता त्यांच्यावर पण काही विरोधकांना बोलतो, शेतकऱ्यावर, आता शेतकऱ्यांना सुद्धा मी लाडके. मागच्या वर्षीचं जे कापूस सोयाबीनचं भावात फरक होता तो 5,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी दिला, त्याचे पैसे खात्यावर जमा झाले, जवळजवळ 58 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्या बाबतीत आपल्याला माहीत असेल की मधल्या काळामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली, या भागातील सर्व जवळजवळ सर्व जिल्हे या ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्याचं अनुदानही फार मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलं. सर्वात महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांचा होता. तर या ठिकाणी मागचं लाईट बिल द्यायचं नाही आणि पुढचं 7.5 HP पर्यंत लाईट बिलच येणार, त्यामुळे शेतकरी लाडका झाला. आता हे सर्वच ज्यावेळेस घटक महाराष्ट्रामध्ये हे लाडके झाले, त्यांना डायरेक्ट DBT मार्फत त्याचा फायदा मिळतो, त्याचा परिणाम